नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. माजी मंत्री, माजी खासदार अँडव्होकेट गणेशराव दुधगावकर शिंदेशाही राऊत यांचा गौरव ग्रंथ प्रकाशनाच्या निमित्ताने आयोजित खुल्या वक्तृत्व स्पर्धेची तारीख वाढविण्यात आली आहे. परभणी. माजी मंत्री खासदार अँडव्होकेट गणेशराव दुधगावकर शिंदेशाही राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त अमृत महोत्सव कृतज्ञता सोहळा म्हणून गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळा आयोजित केला आहे. याच वेळेस ग्रंथ सारांशावर जागतिक खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन ज्ञानोपासक शिक्षण प्रसाराच्या मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. या वक्तृत्व स्पर्धेत जास्तीत जास्त लोकांनी आपला सहभाग नोंदवावा व आकर्षक 2,25,000 राहून अधिक बक्षिसे मिळवावी. आयोजित वक्तृत्व स्पर्धा 2 वयोगटात घेण्यात येत आहे. पहिला वयोगट हा 30 वर्षपर्यंत तर दुसरा वयोगट 30 वर्षापुढील अशी आहे. या स्पर्धेचा विषय हा जनसेवक गणेशराव दुधगावकर म्हणजे कर्मयोगी विकास पुरुष, सत्य आग्रही की ज्ञानोपासक असा आहे. या स्पर्धेत विजेत्याला 2,25,000 बक्षिसे आहेत. त्याचबरोबर डीजीवर पुरस्कार देण्यात येणार आहे. यात सर्वाधिक वेळेला बघितला गेलेला यूट्यूब सोबत सोशल मीडिया व्हिडिओ यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 10 ऑक्टोबरपर्यंत खालील दिलेल्या वेबसाईट लिंकद्वारे कारकिर्द बाबतचे विस्तृत DPF सहभागी होणाऱ्या वाचता येईल व सहभाग नोंदवता येईल. आपला स्वतःचा जास्तीत जास्त 15 मिनिटाचा व्हिडिओ बनवून या मोबाईल 94223054 07 या मोबाईल नंबरवर पाठवावा. त्यासोबत आपले संपूर्ण नाव, गाव व पत्ता, वय, सोशल मीडिया अकाउंट ID दिलेल्या नंबरवर पाठवावा. आपले वय दर्शवणारे ओळखपत्र देखील पाठवावे. निवड झालेल्यांना 16 ऑक्टोबरपर्यंत कळवण्यात येणार असून त्यांनी 21 व 22 ऑक्टोबर रोजी अंतिम स्पर्धेसाठी ऑनलाईन ऑफलाईन सहभागी असावे. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज.